पहा मागच्या तासात आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन सुरू केलं. त्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन कशाला म्हणायचं ते अभ्यासलो आणि मग क्वाड्रेटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म. यामध्ये हे असं पाहिलं आपण की ज्या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल असून त्या व्हेरिएबलचा मॅक्सिमम इंडेक्स 2 असेल तर तो इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटला जातो. आणि ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हा क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा याला जनरल फॉर्म म्हणतात असं पाहिलं आपण, ज्यामध्ये ए बी सी कोणतेही रियल नंबर असतील परंतु ए नॉट इज इक्वल टू 0 हे सांगितलं होतं. आणि मग त्यावर प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये काही प्रश्न आपण सोडवलो ज्यामध्ये दिलेले इक्वेशन क्वाड्रेटिक आहेत का नाहीत हे ओळखायचं आहे आपल्याला. आणि मग त्यानंतर दिलेले क्वाड्रेटिक इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून याच्याशी कंपेअर करून ए बी सी च्या किमती लिहिता येतात हे आपण पाहिलं. आता या धड्यात पुढचा भाग आहे रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन्स. बघा रूट्स क्वाड्रेटिक इक्वेशनचे म्हणजे काय आणि ते फाइंड करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत ते आपण पुढच्या भागात पाहणार आहे. सध्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स म्हणजे काय ते पहिल्यांदा आपल्याला अभ्यासायचं आहे. आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समध्ये रूट्स ही संकल्पना अभ्यासलो, त्यामध्ये मात्र दोन व्हेरिएबल असायचे आणि मग एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबलला किंवा त्या दोन व्हेरिएबलच्या किमती ठेवल्यानंतर जर तो इक्वेशन इक्वल होत असेल एल एच एस इक्वल टू आर एच एस त्यालाच सॅटिस्फाय होणे असं म्हणतात. आणि मग ज्या नंबरच्या पेअरसाठी तो इक्वेशन सॅटिस्फाय होतो तो पेअर ऑफ नंबर त्या लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचा सोल्युशन म्हटला जातो हे आपण पाहिलं. सेम तशीच कन्सेप्ट आहे इथं. बघा फळ्यावर मी एक क्वाड्रेटिक इक्वेशन लिहिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x - 6 इज इक्वल टू 0. एक्सच्या किमती याच्या समोर मी -6 आणि 2 घेतलेलं आहे. आपण या एक्सच्या किमती या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू -6 इन गिवन इक्वेशन. आणि मग काय होतं पहा, एक्स ची व्हॅल्यू -6 आहे आणि त्याचा स्क्वेअर प्लस 5 × -6 आणि -6 हा इज इक्वल टू 0. स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. 6 चा स्क्वेअर 36 या दोघांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह येतं -30 आणि पुढचा -6 इज इक्वल टू 0. 36 हे बघा याही क्रमाने करता येतं. 36 - 30 6 येतात आणि हे -6 इज इक्वल टू 0 अँड 6 - 6 0 इज इक्वल टू 0. याचा अर्थ ह्या इक्वेशनचे एल एच एस आणि आर एच एस इक्वल झाले म्हणजेच हा इक्वेशन सॅटिस्फाय झाला असं म्हणतात. सॅटिस्फाय झाला याचा अर्थ दोन्ही साइड इक्वल आले. आणि मग यामधल्या व्हेरिएबलच्या कोणत्या किमतीसाठी हे दोन्ही साइड इक्वल आले, तर -6 साठी. एक्सची व्हॅल्यू -6 सबस्टिट्यूट केल्यानंतर या इक्वेशनचे एल एच एस आणि आर एच एस इक्वल झाले म्हणजेच हा इक्वेशन
एक्स इज इक्वल टू मैनस सिक्स साठी सैटिस्फाय झाला आणि जेव्हा इक्वेशन व्हेरिएबलच्या ज्या किमतीसाठी सैटिस्फाय होतो व्हेरिएबलची ती किंमत त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचा सोल्यूशन म्हटल्या जातो. देयरफॉर एक्स इज इक्वल टू मैनस सिक्स इज अ सोल्यूशन. म्हणून मायनस सिक्स हा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सोल्यूशन आहे. बघा एक्स ची दुसरी एक व्हॅल्यू याच इक्वेशन मध्ये मी सबस्टिट्यूट करतोय. पुटिंग सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू टू इन गिवन इक्वेशन. एक्स चा स्क्वेअर एक्स ची किंमत आपण टू ठेवतोय टू चा स्क्वेअर प्लस फाईव्ह इंटू एक्स ची व्हॅल्यू टू सबस्टिट्यूट करतोय मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. आणि मग टूचा स्क्वेअर फोर प्लस फाय टू झा टेन मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. या दोघांची सम फोर्टीन मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो आणि या दोघांचा डिफरन्स एट येतो आणि मग हे इज इक्वल टू झिरो ही मात्र इक्वॅलिटी आलेली नाही. किंवा लक्षात घ्या आपण राईट साईड जरी नाही लिहिलो फक्त इथे एलएचएस जरी सोडवलो ही राईट साईड न लिहिता फक्त तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर ही राईट साईड लिहायची नाही आणि मग या ठिकाणी असं लिहिता येतं आपल्याला ह्या दोघांची वजाबाकी ही एट येतं. हा एलएचएस आलेला आहे एट. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू टू सबस्टिट्यूट केल्यानंतर फक्त या इक्वेशनची लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू आपण फाईंड केलो ती एट आलेली आहे आणि या इक्वेशनची राईट साईड मात्र झिरो आहे. मग इथं असं लिहिता येतं एल एच एस नॉट इज इक्वल टू आर एच एस. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सोडवलं तरी चालतं किंवा या पद्धतीने केलं तरी चालतं आणि मग याच्या दोन्ही साईड इक्वल नाहीत म्हणजे टू ही व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करत नाही आणि मग ही व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करत नाही म्हणून टू हा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सोल्यूशन नाही. देयरफॉर टू इज नॉट अ सोल्यूशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग या उदाहरणानं सिंपल करतो अर्थ लक्षात येतं आपल्याला की व्हेरिएबलच्या ज्या किमतीसाठी इक्वेशन सॅटिस्फाय होतो ती किंमत त्या इक्वेशनचा सोल्यूशन असते. जसं मायनस सिक्स साठी दोन्ही साईड इक्वल झाले म्हणून मायनस सिक्स हा या इक्वेशनचा सोल्यूशन आहे आणि टू या किमतीसाठी हा सॅटिस्फाय झाला नाही म्हणजेच याचे दोन्ही साईड इक्वल आले नाही म्हणून टू हा या इक्वेशनचा सोल्यूशन नाही. मग आपल्याला असेच प्रश्न प्रॅक्टिस सेटमध्ये विचारलेले आहेत. इक्वेशन दिलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट त्या इक्वेशनमधल्या व्हेरिएबलचे व्हॅल्यू दिलेले आहेत आणि मग आपल्याला डिसाईड करायचं आहे की ते दिलेले व्हॅल्यू त्या इक्वेशनचे सोल्यूशन आहे किंवा नाही. त्यासाठी याच पद्धतीने रीड करायचं आहे. आत्ता जो भाग आपण अभ्यासलो त्याच भागावरचा प्रॅक्टिस सेटमधला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर थ्री पर्यंत त्या ठिकाणी आपण मागच्या तासात सोडवलो. हा क्वेश्चन नंबर फोर आहे. यामध्ये प्रश्न असा आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यासोबत अगेन्स्ट त्या इक्वेशनमधल्या व्हेरिएबलचे व्हॅल्यू दिलेले आहेत आणि मग हे व्हॅल्यूज या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत का नाहीत ठरवा. रूट्स म्हणजेच सोल्यूशन. सोल्यूशनला रूट्सही म्हटलं जातं आणि मग दिलेले व्हॅल्यू त्या इक्वेशनचा रूट आहे का नाही ठरवायचं आहे. सोल्यूशन आहे का नाही ठरवायचं आहे. सेम आत्ताप्रमाणे आपण यामध्ये एक्सची किंमत पहिल्यांदा वन ठेवू सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू वन आणि मग या इक्वेशन मध्ये फक्त लेफ्ट हँड साइड सोडवायचं आणि मग लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू राईट हँड साइडची इक्वल आली
तर ती व्हॅल्यू सोल्यूशन असते, नसेल तर ती व्हॅल्यू रूट नसते। म्हणून फक्त लेफ्ट हँड साइड मध्ये या ठिकाणी किंमत ठेवायची आणि मग सिंपलीफाय करायचं, वाटल्यास पुन्हा एकदा इथे इक्वेशन लिहून घ्यायचं, म्हणजे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणे सोपं जातं। एक्सचा स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू 1 आहे, 1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्स म्हणजे 4 इंटू 1 मायनस 5। क्रमाने पहिल्यांदा स्क्वेअर करायचं, नंतर गुणाकार करायचा आणि मग बेरीज वजाबाकी करायची। 1चा स्क्वेअर 1, 4 1चा 4 आणि हा मायनस 5। 1 प्लस 4 5 मायनस 5 इज इक्वल टू 0। ही आली व्हॅल्यू एलएचएसची आणि दिलेल्या इक्वेशनमध्ये आरएचएसची व्हॅल्यू पण 0 आहे। आता पुढे लिहिण्याची गरज नाही, आरएचएस 0 आहे। मग एलएचएस इक्वल टू आरएचएस आपल्याला निरीक्षणाने कळतं, इथे असं लिहिता येतं एलएचएस इक्वल टू आरएचएस, देअरफोर एक्स इज इक्वल टू 1 इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन। रूट शब्द वापरा किंवा सोल्यूशन शब्द वापरा, म्हणून x इज इक्वल टू 1 इज अ सोल्यूशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन। आणि मग नेक्स्ट पुटिंग किंवा सबस्टिट्यूटिंग कोणते शब्द वापरा, x इज इक्वल टू मायनस 1 आणि मग याच इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला एक्स ची किंमत आता मायनस 1 सबस्टिट्यूट करायची आहे। एक्स ची किंमत जर किंमत ठेवायला इथे कन्फ्यूज होत असेल तर दिलेले इक्वेशन आपण लिहून घ्यायचा, म्हणजे इथे किंमती ठेवताना चुका होत नाहीत। मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू मायनस असल्यामुळे ब्रॅकेट करायचं आणि मायनस 5। स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, 1चा स्क्वेअर 1 या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह येतो, 4 1 4 आणि मायनस 5। आता या ठिकाणी बेरीज वजाबाकी क्रमाने करायचे, या दोघांची वजाबाकी मायनस 3 येतं आणि हा मायनस 5। या दोघांची बेरीज साईन सेम असल्यामुळे 8 निगेटिव्ह साईन येतो, ही एलएचएसची व्हॅल्यू आली आहे आणि या इक्वेशनचा आरएचएस 0 आहे। मग आपल्याला इथे लिहिता येतं एलएचएस नॉट इज इक्वल टू आरएचएस, म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस 1 या इक्वेशनला सॅटिस्फाय करत नाही, म्हणजेच या किमतीसाठी या इक्वेशनचे बोथ साइड्स इक्वल होत नाहीत, म्हणून एक्स इज इक्वल टू मायनस 1 इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग ही व्हॅल्यू या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट नाही किंवा सोल्यूशन नाही असं सुद्धा लिहिता येतं। त्याच क्वेश्चन मधला हा सेकंड बीट आहे, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि अगेन्स्ट एम चे व्हॅल्यू दिलेले आहेत आणि मग या व्हॅल्यू पैकी कोणती व्हॅल्यू रूट आहे आणि कोणती व्हॅल्यू रूट नाही हे आपल्याला निश्चित करायचे, डिसाइड करायचे। सेम आताप्रमाणेच एलएचएस मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, पुट एम इज इक्वल टू, इथे व्हेरिएबल आता एम आहे, एम इज इक्वल टू 2। या इक्वेशन मध्ये या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड मध्ये एम ची व्हॅल्यू 2 ठेवायची, 2 इंटू एम चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 5 इंटू एम म्हणजे 2। आता राईट साइड लिहिण्याची गरज नाही, सोडवत गेल्यानंतर एलएचएसची जी किंमत येतं तीच मी आता सांगितल्याप्रमाणे 2चा स्क्वेअर 4 आणि 4 2 8 मायनस या दोघांचा गुणाकार मायनस 10 आणि या दोघांचा डिफरन्स येतो मायनस 2, म्हणजे एलएचएस मायनस 2 आलेलं आहे आणि आरएचएस मात्र या इक्वेशनचा 0 आहे, म्हणून एलएचएस नॉट इज इक्वल टू आरएचएस, देअरफोर एम इज इक्वल टू 2 इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा इज अ सोल्यूशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन। नेक्स्ट पुटिंग
m is equal to 5/2 आणि मग LHS मध्ये m ची व्हॅल्यू आपल्याला 5/2 सबस्टिट्यूट करायची आहे. 2 into m ची व्हॅल्यू 5/2 आहे, हा फ्रॅक्शन असल्यामुळे याला ब्रॅकेट करायचं, मायनस 5 into m ची व्हॅल्यू 5/2 आहे आणि मग इज इक्वल टू, पहा इथे m ची किंमत 5/2 त्याचा स्क्वेअर आणि इथे m ची व्हॅल्यू 5/2. स्क्वेअर केल्याशिवाय याला कॅन्सल करायचं नाही, लक्षात घ्या, स्क्वेअर झाल्यानंतर कॅन्सल करायचं. 2 into 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4, मायनस या 5 आणि 5 चा मल्टिप्लिकेशन 25/2. आता यामध्ये भागाकार करायचा, 2 1 2, 2 2 4, 25/2 मायनस 25/2, कोणत्याही सेम नंबरची वजाबाकी ही 0 येतं, म्हणून LHS ची व्हॅल्यू 0 येतं. रीत करण्याची गरज नाही, कारण सेम नंबरची वजा बाकी आहे, त्याच नंबर म्हणून तोच नंबर वजा करायचा आहे. म्हणजे LHS आणि RHS, RHS 0 आहे, LHS ची व्हॅल्यू पण 0 आली, म्हणून m इज इक्वल टू 5/2 इज अ सोल्यूशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने इक्वेशन आणि त्याच्या अगेन्स्ट त्यामधल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दिली असतील तर कोणती व्हॅल्यू रूट आहे आणि कोणती व्हॅल्यू रूट नाही हे आपल्याला या पद्धतीने डिसाईड करता येतं, निश्चित करता येतं. पहा प्रॅक्टिस सेटमधला 5th क्वेश्चन. फाइंड के, या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधल्या के ची किंमत काढायला सांगितली. जर या इक्वेशनमध्ये एक्स ची व्हॅल्यू 3 असेल तर फाइंड के इफ एक्स इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. बघा आपण आता पाहिलं व्हेरिएबलच्या ज्या किमतीसाठी इक्वेशन सॅटिस्फाय होतो, म्हणजे व्हेरिएबलची ती किंमत ठेवल्यानंतर बोथ साइड इक्वल येतात, म्हणून ती किंमत त्या इक्वेशनचा रूट असते. आणि मग त्याच्या उलट आपल्याला एक्स इज इक्वल टू 3 हा या इक्वेशनचा रूट आहे असं सांगितलेलं आहे, पण ही व्हॅल्यू या इक्वेशनचा रूट कधी असते? जर ही व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल तर, तेव्हाच आपण ही व्हॅल्यू या इक्वेशनचा रूट आहे असं म्हणू शकतो. मग त्यांनी सांगितलेलं आहे की ही 3 एक्स इज इक्वल टू 3 व्हॅल्यू या इक्वेशनचा रूट आहे असं ऑलरेडी दिलेलं आहे, आणि मग यातल्या के ची किंमत काढायची आहे. मग ही जर व्हॅल्यू या इक्वेशनचा रूट असेल तर ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर याचे बोथ साइड इक्वल होतात, म्हणूनच हा रूट आहे, लक्षात घ्या. म्हणून लक्षात घ्या, अशा प्रकारचे उदाहरण आता आपण रूट आहे का नाही ठरवलं, इथं रूट आहे असं दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याला, आणि मग हा रूट आहे म्हणजे या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू नक्कीच काय ठेवता येतं, 3, तेव्हा बोथ साइड इक्वल होतात. मग इथे उत्तराच्या पहिल्या ओळीला लिहायचं आहे एक्स इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन, हा दिलेल्या इक्वेशनचा रूट आहे, म्हणून पुटिंग एक्स इज इक्वल टू 3 इन गिवन इक्वेशन, म्हणून आपल्याला एक्स इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू या दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवता येतं, आणि मग ठेवल्यानंतर या के ची किंमत मिळतं. आता पूर्ण इक्वेशन लिहून घ्यायचा, आणि आता LHS RHS नाही आहे, पूर्ण इक्वेशन लिहून त्या इक्वेशन मध्ये एक्स ची किंमत ठेवायची. देखो के एक्स स्क्वेअर मायनस 10x, इथं आपण लिहिलेलं इक्वेशन हे प्रश्नात इक्वेशन आहे, उत्तरात पहिल्यांदा लिहून घ्या, लिहिला नसाल तर इथं लिहा, प्लस 3 इज इक्वल टू 0, यामध्ये एक्स ची किंमत 3 ठेवतोय आपण. के इंटू एक्सचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर मायनस 10x म्हणजे 10 × 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. पहा 3चा स्क्वेअर 9 येतो आणि इंटू के हे गुण
गुणाकार चिन्ह लिहिण्याची गरज नाही। व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह न लिहिता आपण असे लिहू शकतो 9k 3 चा स्क्वेअर 9 * k मायनस हा प्रॉडक्ट 30 आणि प्लस हा 3 = 0 आणि मग 9k या दोघांची वजाबाकी डिफरन्स येतं कारण एक निगेटिव एक पॉझिटिव्ह आहे आणि मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन निगेटिव्ह आहे -27 = 0 आणि मग आपल्याला के ची किंमत काढायची आहे 9k = हा -27 राईट साइडला जाऊन प्लस होतो आणि मग k = 27 हा 9 डिनॉमिनेटर मध्ये येतो k = 9 3 27 मग या प्रकारे या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये के ची व्हॅल्यू 3 येत आहे जर x = काय असेल 3। बघा त्याचे उलट अर्थ आहे, या किमतीसाठी जर हा सॅटिस्फाय झाला तर हा रूट असतो आणि त्याच्या उलट हा रूट आहे म्हणजे ही किंमत या इक्वेशनला काय करते सॅटिस्फाय करते। म्हणून या इक्वेशन मध्ये आपण या व्हेरिएबलची किंमत 3 ठेवून मग यामध्ये के पी एम असा कोणताही त्या ठिकाणी कॉन्स्टंट देतात आणि त्याची किंमत आपल्याला काढायला सांगतात। या पद्धतीने दिलेली एक्स ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि मग इक्वेशन सिम्प्लिफाय करत गेलो तर त्यामध्ये जो काही कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे ए के पी एम त्याची किंमत या पद्धतीने काढता येते। पहा या प्रॅक्टिस मध्ये सेवंच उदाहरण, आता जे आपण उदाहरण पाहिलं त्यासारखंच आहे। वन ऑफ द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन 5m² + 2m + k = 0 इज -7/5। कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ के। हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा रूट आहे। क्वाड्रॅटिक इक्वेशनला लक्षात घ्या कधी एक रूट असतो किंवा कधी दोन रूटही असतात, पुढे कळेल आपल्याला रूट्स फाइंड करण्याच्या मेथड्स मध्ये। आणि मग त्यापैकी हा -7/5 एक रूट आहे, वन ऑफ द रूट्स, त्या दोन रूट्स पैकी हा एक रूट आहे -7/5 या इक्वेशनचा। तर या इक्वेशन मध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे एक कॉन्स्टंट देतात त्या ठिकाणी, इथे जसं एम हा कॉन्स्टंट दिलेला आहे, एम या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला एम हा व्हेरिएबल आहे, के हा जो कॉन्स्टंट आहे के या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितलेले आहे आणि एम ची व्हॅल्यू -7/5 ही सबस्टिट्यूट करायची आपल्याला। यामध्ये या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल एम आहे, त्याचा स्क्वेअर आहे ना, म्हणून एम हा व्हेरिएबल आहे आणि मग हा या इक्वेशनचा रूट आहे, वन ऑफ द रूट्स कोण आहे, वन ऑफ द रूट -7/5। याचा अर्थ व्हेरिएबलची ही किंमत ठेवल्यानंतर हा इक्वेशन सॅटिस्फाय होतो, म्हणून आपण ती किंमत या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि यामधल्या के या कॉन्स्टंटची किंमत काढायची। सेम आता सोडवलेल्या उदाहरणाप्रमाणे आहे, ही ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये उदाहरण आहे, याला कंप्लीट करायचं आहे। डायडॅश इज अ रूट ऑफ इक्वेशन, मग आपल्याला सांगितलेल्या प्रश्नातच की -7/5 हा या इक्वेशनचा रूट आहे -7/5 आणि म्हणून हा जर या इक्वेशनचा रूट असेल तर ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणून सबस्टिट्यूट करता येतं, म्हणून पुटिंग एम इज इक्वल टू -7/5 आणि मग या इक्वेशन मध्ये 5 * m² एम ची किंमत -7/5 ठेवतोय आपण, प्लस 2 * m एम ची व्हॅल्यू -7/5 अँड प्लस k = 0। पहिल्यांदा स्क्वेअर करायचं, 5 लक्षात घ्या इथं जर जागा कमी दिली असेल स्टेप्स कमी दिली असतील तर कॅल्क्युलेशन आपण इकडे रफ मध्ये करून असं जिथे आवश्यक आहे किंवा ज्या स्टेपला आपल्याला रिकामे जागा दिली त्या स्टेपला आपण हे भरू शकतो लिहू शकतो। बघा 5 * स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, 7 चा स्क्वेअर 14 आहे आणि 5 चा स्क्वेअर 25 प्लस या दोघांचा गुणाकार -7 * 2
मैनस 14 होता इतना मैनस 14 अपॉन हा 5 कैलक्युलेशन करते अपन पुढ़ लिखने की आवश्यकता नहीं लिखा तरी चलत प्लस के इज इक्वल टू 0 मग 5 1 5 5 5 25 49 अपॉन 5 माइनस 14 अपॉन 5 प्लस के इज इक्वल टू 0 बघा या स्टेपला इथे जागा दिलेली नाही आपल्याला हे कॅल्क्युलेशन सरफ मध्ये करायचे आणि ही स्टेप लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे हे 14 अपॉन 5 इथे मात्र या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिलेलं आहे याचा अर्थ मी इथे सांगितल्याप्रमाणे हा प्लसला प्लस ठेवायचा आणि या दोघांचा गुणाकार 7 × 2 = 14 मायनस तो मायनस इथे चिन्ह द्यायचा आणि मग पुढे इथे प्लसच ठेवलेले आहे म्हणून पुन्हा सेम इथे प्लसच ठेवायचा आणि हा मायनस इथे अंशात लिहायचा त्या दोघांचा गुणाकार मायनस होतो लिहिता येतो पण आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये प्लस दिलेला असल्यामुळे इथे प्लस लिहून न्यूमरेटरला मायनस लिहायचं इथे प्लस न्यूमरेटरला मायनस आणि मग इथे लिहायचं 49 अपॉन 5 प्लस हा न्यूमरेटर या दोघांचा गुणाकार मायनस 14 अपॉन 5 आणि मग या दोघांमध्ये वजाबाकी करून जे काही येतं इथे लिहायचं आहे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून न्यूमरेटरची त्या ठिकाणी बेरीज वजाबाकी होतं हा प्लस आहे आणि हा मायनस आहे या दोघांची इथं ॲडिशन आहे आणि डिनॉमिनेटर पाहिलं 5 प्लस के इज इक्वल टू 0 आणि मग एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असताना त्यांची वजाबाकी होतं आणि मोठ्या मॅग्निट्यूडचं चिन्ह प्लस येतं 9 × 4 = 5 4 × 1 = 3 आणि -5 प्लस के इज इक्वल टू 0 आणि 35/5 = 7 प्लस के इज इक्वल टू 0 आणि के इज इक्वल टू हा प्लसचा 7 इकडे येऊन मायनस होतो आणि मग इथं जे काही रीत केलं होतं आपण ज्या स्टेपला जागा आहे तेवढेच इथं व्हॅल्यू लिहायचे आहेत बघा या दोघांची वजाबाकी करून जी किंमत आली ही 35/5 आणि या दोघांचा भागाकार करून किंमत आलेली आहे 7 हे 7 लिहिण्यासाठी आपल्याला इथं जागा आहे म्हणून इथे 7 + k = 0 आणि मग के इज इक्वल टू हा प्लसचा 7 इथे काय होतो मायनस या प्रकारे ही के ची व्हॅल्यू -7 आलेली आहे